नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणी या विषयांतर्गत आज शब्द समूह या घटकांचा आज आपण अभ्यास करूया. शब्द समूह यावर आधारित जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये जे शब्द दिलेले असतात त्या शब्दांचं अर्थानुसार विश्लेषण करून आपल्याला त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. या प्रकारच्या प्रश्नांमध्ये शब्दांचे विविध समूह दिले जातात, त्यावरून शब्दांच्या अर्थानुसार त्यातून वेगळा घटक शोधणे, समान संबंध शोधणे, क्रमनिश्चित करणे, गटाशी जुळणारे शब्द शोधणे यासारखे प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारच्या प्रश्नांमधून विद्यार्थ्यांची आकलन शक्ती व विश्लेषण क्षमता तपासली जाते. तर यावर आधारित काही उदाहरण सोडवू म्हणजे हा घटक लक्षात येईल. प्रश्न असा आहे, पुढे दिलेल्या शब्दसमूहाच्या बाबतीत गटात न बसणारा शब्द ओळखा. पहिला शब्दसमूह दिलाय कृष्णा, गोदावरी, गंगा की चंद्रभागा. या चार शब्दसमूहापैकी एक घटक असा आहे जो या गटात बसत नाही तो आपल्याला शोधायचा आहे. मग आपण या चारही घटकांचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की कृष्णा, त्यानंतर गोदावरी आणि चंद्रभागा या तीन नद्या महाराष्ट्रामधल्या आहेत आणि गंगा ही एकच नदी अशी आहे जी महाराष्ट्रामध्ये नाही. त्यामुळं या चार शब्दसमूहांमध्ये गंगा हा एक शब्द इतर तीनपेक्षा वेगळा आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, गंगा, कारण हा शब्द इतर तीन शब्दसमूहांच्या गटात बसत नाही. तर अशा पद्धतीनं दिलेल्या शब्दांच्या अर्थावरून त्यामधून वेगळा घटक आपण शोधू शकतो. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न तोच आहे, दिलेल्या शब्दसमूहाच्या बाबतीत गटात न बसणारा शब्द ओळखा. यामध्ये आता चार महिने दिलेले आहेत, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. या चारही महिन्यांपैकी जुलै, ऑगस्ट आणि ऑक्टोबर या प्रत्येक महिन्यात 31 दिवस असतात. जुलैमध्ये 31 दिवस असतात, ऑगस्टमध्ये 31 दिवस असतात, ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा 31 दिवस असतात. फक्त सप्टेंबर हा एकच महिना असा आहे ज्याच्यामध्ये 30 दिवस असतात. त्यामुळं या चार घटकांपैकी सप्टेंबर हा वेगळा घटक आहे, कारण या महिन्यामध्ये 30 दिवस असतात. म्हणून या शब्दसमूहाच्या गटामध्ये सप्टेंबर हा शब्द बसत नाही. म्हणून या गटामध्ये न बसणारा शब्द सप्टेंबर. पुढचा प्रश्न पाहू. पुढे आता शब्दसमूहांचा गट दिलाय, तूप, लोणी, दही आणि तेल. यामध्ये पहिले तीन जर घटक आपण विचारात घेतले, तूप, लोणी आणि दही, हे तिन्ही घटक दुधापासून तयार होतात. म्हणजे दुधापासून दही तयार होतं, दह्यापासून लोणी आणि लोण्यापासून तूप. याचा अर्थ ह्यातला प्रत्येक घटक तूप, दही आणि लोणी हे तिन्ही घटक दुधापासून तयार होतात. फक्त चौथा जो घटक आहे तेल, तो दुधापासून तयार होत नाही. त्यामुळं या शब्दसमूहाच्या गटात तेल हा शब्द बसत नाही. म्हणून या प्रश्नामध्ये गटात न बसणारा शब्द आहे तेल. पुढचा शब्दसमूहांचा गट दिलाय, चार भाषा इथं दिल्या आहेत, मराठी, हिंदी, कन्नड आणि तेलुगू. या चार भाषांपैकी मराठी, कन्नड आणि तेलुगू या तीन भाषा प्रादेशिक भाषा आहेत. याचा अर्थ या तीन भाषा भारतामधल्या तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये बोलल्या जातात. पण हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे, त्यामुळं हिंदी ही भाषा इतर तीन भाषांच्या पेक्षा वेगळी आहे. त्यामुळं हा गटात न बसणारा शब्द आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, हिंदी. पुढचा प्रश्न आहे, रस्ता, मार्ग, किनारा आणि पथ हे चार शब्द दिलेले आहेत. तर याच्यामध्ये आपण जर विचार केला तर रस्ता, त्यानंतर मार्ग आणि पथ हे एकाच शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. म्हणजे रस्ता याचाच अर्थ मार्ग, याचाच अर्थ पथ, हे तिन्ही शब्द एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत. फक्त किनारा हा शब्द मात्र या तिन्हीपेक्षा वेगळा आहे. त्यामुळे या शब्दसमूहात गटात न बसणारा शब्द किनारा. पुढचा प्रश्न आहे, पुन्हा इथं चार शब्द दिलेले आहेत, तलाव, विहीर, सरोवर आणि नदी. ह्या चारही शब्दांचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की हे चारही शब्द म्हणजे पाण्याचे विविध स्रोत आहेत.
म्हणजे या चारही स्त्रोतांपासून आपल्याला पाणी मिळतं, तलाव, सरोवर, विहीर आणि नदी. फक्त जर आपण बारकाईने इथे विचार केला तर नदी हा एकच पाण्याचा स्त्रोत असा आहे ज्यामध्ये पाणी वाहते असतं. बाकी तलाव, सरोवर आणि विहीर यांच्यामध्ये पाणी वाहतं नसतं, त्यामुळं त्या अर्थानं नदी हा शब्द या शब्दसमूहाच्या गटात बसत नाही. त्यामुळं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नदी. पुढचा शब्दसमूह दिला आहे चौरस, वर्तुळ, त्रिकोण आणि षटकोन. यामध्ये जर आपण विचार केला तर चौरस, त्रिकोण आणि षटकोन या तिन्ही आकृत्यांना ठराविक शिरोबिंदू असतात. म्हणजे चौकोनाला 4 शिरोबिंदू असतात, त्रिकोणाला 3 असतात, षटकोनाला 6 असतात. त्याच पद्धतीनं चौरस, त्रिकोण आणि षटकोन यांना बाजू आणि कोणसुद्धा असतात. आणि वर्तुळ ही जी आकृती आपल्याला दिलेली आहे ही आकृती या तिन्हीपेक्षा त्या अर्थानं वेगळी आहे, कारण वर्तुळाला शिरोबिंदू नसतात, बाजू नसते आणि कोणही नसतो. त्यामुळं वर्तुळ हा शब्द या शब्दसमूहाच्या गटात बसत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वर्तुळ. आणखी एक प्रश्न बघू. 4 शब्द दिलेत जीवशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि इतिहास. या 4 शब्दांपैकी जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र या विज्ञानाच्या शाखा आहेत. जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि रसायनशास्त्र. पण इतिहास ही मात्र विज्ञानाची शाखा नाही. त्यामुळं इतिहास हा शब्द या शब्दसमूहामध्ये बसत नाही. त्यामुळं या गटात न बसणारा शब्द आहे इतिहास.